तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील कलाकार कल्याणी कुरळे जाधव यांचा अपघाती मृत्यू झाला. हालोंडीमधील आपलं हॉटेल बंद करून कल्याणी कोल्हापुरातील घरी जाण्यासाठी बाहेर पडल्या. त्यांच्या TVS मोपेडला पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरनं धडक दिली आणि त्या रस्त्यावर आपटल्या. दुर्दैवानं ट्रॅक्टरचं चाक त्यांच्या पोटावरून गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री 11 वाजता हालोंडी गावाजवळ हा अपघात घडला. 32 वर्षाच्या कल्याणी यांच्या मृत्यूमुळे कोल्हापूरच्या कलाक्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातल्या राजारामपुरी 13व्या गल्लीतील संयुक्त महाराष्ट्र सोसायटीमध्ये कल्याणी अभिजित कुरळे जाधव राहत होत्या. तुझ्यात जीवरंगला या मालिकेत त्यांनी काम केलं होतं. 2 आठवड्यांपूर्वीच त्यांनी कोल्हापूर सांगली महामार्गावर हालोंडी गावच्या हद्दीत असलेल्या खाऊ गल्लीमध्ये प्रेमाची भाकरी या नावानं छोटंसं हॉटेल सुरू केलं होतं. शनिवारी रात्री 10च्या दरम्यान हॉटेल बंद करून त्या आपल्या TVS मोपेडवरून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत हॉटेलमधील एक महिला कर्मचारी होती. त्या महिलेला हालोंडी फाट्यावर सोडून त्या पुढे येत असतानाच पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरनं कल्याणी यांच्या मोपेडला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे 32 वर्षाच्या कल्याणी जाधव रस्त्यावर आपटल्या. त्याचवेळी ट्रॉलीच्या पाठीमागे असलेल्या सिमेंट काँक्रीट मिक्सरचं चाक त्यांच्या पोटावरून गेलं. त्यामुळे पोटामध्ये प्रचंड रक्तस्राव झाला. अपघाताची माहिती मिळताच शिरोली MIDC पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन कल्याणी जाधव यांना CPR मध्ये दाखल केलं, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी ट्रॅक्टर चालक महादेव बाबूराव पाटील याला ताब्यात घेतलंय. कल्याणी जाधव यांच्या अपघाती मृत्यूची माहिती कळताच अनेकांना मोठा धक्का बसला. झी मराठीवरील तुझ्यात जीवरंगला, स्टार प्रवाहवरील दख्खनचा राजा ज्योतिबा यासह अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.